मी रहिवासी पाटणबुरीचा आहे. यवतमाळ जिल्ह्यातलं छोटंसं गाव आहे. आमचं शिक्षण झालं, माझं शिक्षण माझं मुंबईत झालं आहे तसं जे स्कुलवाडमध्ये. पण सध्या मी भारतीय विद्यापीठामध्ये सुद्धा पूर्वी शिक्षण पूर्ण करत आहे पुण्यात. तर मला या झाकी संदर्भात या चित्ररथा संदर्भात एक छोटंसं बोलावं असं वाटते की जी संधी मला तुषार आणि रोशनने दिली आणि जो विश्वास माझ्यावर टाकला त्यासाठी मी त्यांचा खूप ऋणी आहे. आणि ह्या जागेवर उभं राहण्यासाठी मला ज्यांनी पात्र समजलं त्यासाठी मी त्यांचं नेहमीसाठी ऋणी राहील. गोष्ट अशी असेल की माझ्यासाठी जो दिलेला वेळ होता अत्यल्प म्हणजे खूप कमी वेळ होता, खूप कमी वेळ फक्त माझ्याकडे दिलेला वेळ त्यांनी फक्त 10 ते 15 दिवसाचा वेळ दिला होता. त्याच्यामध्ये सुद्धा दोन झाक्यांचे दोन चित्ररथांची पूर्ण शिल्प करण्याची माझ्यावर जबाबदारी त्यांनी टाकली. तर ही जबाबदारी कशी पार पाडावी मी हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. पण माझ्यामध्ये जी कुठली शक्ती संचारली मला माहिती नाही. या चित्ररथाच्या सगळ्या शिल्पांना तयार करण्यासाठी माझा जो सहाय्यक वर्ग होता, माझे सहाय्यक कलाकार जे होते त्यामध्ये असे बरेचसे आहेत मित्र माझे, त्यात निखिल आहे, पिंटू आहे, सूरज आहे आणि अरुण आहे. आणि असे माझे काम करणाऱ्यामुळे माझ्याकडे नेहमी काम करणारे अक्षय, अविनाश, आकाश, योगेश हे सर्व आहेत. पण त्यांच्या सगळ्यांचं मी ऋणी आहे की त्यांनी एवढ्या कमी वेळेमध्ये जे मला सहाय्य केलं करण्यासाठी आणि त्यांच्यावर असलेला माझा विश्वास हा मी त्यांना म्हणजे त्यांना असं त्यांना नमन करू इच्छितो की खरंच तुम्ही माझ्यावर जो विश्वास केला आणि माझ्या मला जे सहाय्य केलं त्यासाठी मी आभारी आहे. आणि हा जो माझा प्रवास होता कला प्रवास कमी इतक्या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त शिल्प तयार करून जवळपास 23 ते 25 शिल्प होते मोठे आणि लहान पकडून. त्यात 10.5 फूट, 11 फूट, 12 फूट, 9 फूट, 8.5 फूट असे वेगवेगळ्या साईज मध्ये शिल्प होते. तर त्या शिल्पांना त्या त्या त्यांची जी भावना होती शिल्पांची ती भावना कशी प्रत्येक शिल्पांना त्यांनी म्हणजे साकारावी हा त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि माझी कलाकृती त्याचा सुवर्णमध्ये साधून मी प्रयत्न केला की खूप चांगलं काम आपण द्यावं. आणि सगळं सांभाळत हे करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं तरी पण मी माझ्या परीनं जेवढा जास्त होईल तेवढा प्रयत्न केला. आणि मी परत एकदा त्यांचं ऋणी आहे आणि आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली करण्यासाठी.